हाय फ्रेंड्स, समृद्ध जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून सहर्ष स्वागत करते. फ्रेंड्स, आज मी तुम्हाला गूळ खाण्याचे जे फायदे आहेत, आपण जर आपल्या आहारामध्ये गुळाचा जर समावेश केला तर त्याचे आपले किती शरीरासाठी फायदे होत असतात हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. जर तुम्हाला वारंवार तुमच्या आरोग्याविषयीच्या ज्या तक्रारी आहेत त्या दूर करायच्या असतील तर तुम्ही आपल्या आहारामध्ये गुळाचं नियमित सेवन करायला पाहिजे. तोही काळा गूळ खाणं आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं. गूळ हा सर्व स्वयंपाकघरामध्ये अवश्य आढळतो. एवढेच नाही तर देवाच्या मंदिरात सुद्धा गूळ खोबऱ्याचा मोठा मान आहे. जर आपण गूळ जेवणात आणि एक न्याहारीचा प्रकार म्हणून खाल्ला जातो, भारतीय जेवणात गुळाचा वापर प्रकर्षाने केला जातो. भारताच्या निर्यात यादीत पहिला मान पटकवणारा पदार्थ तो म्हणजे गूळ आहे. चला तर फ्रेंड्स, मग आज आपण बहुगुणी गुळाचे कोणकोणते फायदे आहेत ते आपण आज जाणून घेऊया. नियमित आणि योग्य प्रमाणामध्ये जर गुळाचं आपण सेवन केले तर आपले जे रक्त आहे ते शुद्ध होण्यासाठी त्याची आपल्याला मदत होत असते. रक्तामधील हिमोग्लोबिनचं प्रमाण जे आहे ते कित्येक पटीने वाढते. रक्तदाब आणि शरीरातील विषाणू यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याला गूळ नक्कीच मदत करत असतो. गूळ आपल्या पचन शक्तीची ऊर्जा वाढवते आणि त्यामुळे पचन व्यवस्थित होते. हिवाळ्यामध्ये जरूर गूळ खावा, कारण त्यावेळी शरीराची पचनक्रिया मंदावते आणि गुळामुळे ती पूर्ववत होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. बद्धकुष्ठता आणि अपचन यावर गूळ तर अत्यंत रामबाण उपाय आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला अपचनाचा वारंवार त्रास होत असेल तर तुम्ही एक गुळाचा खडा खायचा आहे, त्यामुळे देखील तुमचा अपचनाचा त्रास अजीर्ण वाटत असेल तो देखील त्रास तुमचा संपुष्टात येणार आहे. गुळात नैसर्गिकता जास्त असल्यामुळे तो शरीराला हळूहळू आणि दीर्घकाळापर्यंत ऊर्जा देतो. गुळामुळे थकवा जाणवत नाही व आपले जे स्नायू आहेत ते देखील बळकट बनण्यासाठी आपल्याला त्याची मदत होत असते. आपले जे जॉईंट्स आहेत ते देखील मजबूत होत असतात आणि आपल्या जे सांधेदुखी कंबरदुखी याचा जो त्रास आहे तो आपला संपुष्टात येण्यासाठी याचा आपल्याला फायदा होत असतो. गूळ जर आल्याबरोबर खाल्ला तर सर्व प्रकारच्या सांधेदुखीपासून आपल्याला आराम मिळतो. दूध आणि गूळ हे जर एकत्रित सेवन केलं तर एकंदरीत याचा जो फायदा आहे तो आपल्या हाडांसाठी खूपच होत असतो. आपले हाडं जे आहेत ते स्नायू बळकट करण्यासाठी आपल्याला गूळ आणि दूध याचं जर सेवन केलं तर आपल्या जर लहान मुलांसाठी जर तुमचे मुलं योग्य प्रकारे आहार घेत नसतील तर तुम्ही दूध आणि गूळ याचं सेवन करायला द्या. तर फ्रेंड्स, तुमच्या मुलांचं जे आरोग्य आहे ते सुदृढ बनण्यासाठी याची तुम्हाला नक्कीच मदत होणार आहे. ज्या लोकांना अर्धशिशीचा त्रास आहे म्हणजेच अर्ध डोकेदुखी ज्या व्यक्तींना त्रास आहे त्यांनी गूळ आणि शुद्ध तूप एकत्रित रिकामी पोटी खाल्ल्याने तुम्हाला नक्कीच आराम मिळतो. आपले अर्धे डोकेदुखी म्हणजे त्याला अर्धशिशी असं म्हणतात, तर अशावेळी गूळ अत्यंत लाभदायक ठरतो. गुळामध्ये भरपूर प्रमाणात खनिजे आहेत. त्यात आढळलेल्या पोटॅशियम या घटकामुळे शरीरातील चयापचय वाढते आणि आपलं वजन कमी होण्यासाठी मदत होते. साधारण आपल्याला सर्दी खोकला झाला असल्यास गुळाच्या चहाने किंवा गूळ मिश्रित गरम पाणी पिल्याने आराम पडतो. रात्री झोपण्याआधी गूळ चोखून खाल्ल्याने खोकल्यापासून तुम्हाला नक्कीच आराम मिळतो. जर तुम्हाला वारंवार खोकल्याची उबळ येत असेल तर तुम्ही गुळाचा एक खडा खायचा आहे, त्यामुळे तुमची खोकल्याची उबळ जागीच थांबणार आहे. गुळात प्रचंड प्रमाणात लोह असल्यामुळे ते खाल्ल्याने शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते. त्याच्या सेवनाने लाल रक्तपेशी वाढण्यास मदत होते व अशक्तपणा जाणवत नाही. थकवा आणि ऊर्जेची कमी असे जे विकार आहेत ते गूळ खाल्ल्याने आपले संपुष्टात येत असतात. मासिक पाळीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि पोटदुखीवर गूळ खूप गुणकारी आहे. त्याचे सेवन हे सर्व दुखणे कमी करण्यासाठी मदत करतात. ओटीपोटामध्ये दुखणे, स्नायू दुखणे, अस्वस्थ वाटणे अशा प्रकारच्या ज्या समस्या आहेत त्या तुमच्या गुळाच्या सेवनाने सोप्या आणि स्वस्त उपायाने तुमच्या दूर होणार आहे. सुंदर लांब सडक आणि चमकदार केसांसाठी गुळाचे सेवन अवश्य करा. जीवनसत्वे आणि खनिजे यांनी भरलेला गूळ त्वचेवर एक छान चमक आणतो आणि सर्व मुरुम, पुरळ आणि पिंपल्स, डाग नाहीसे करण्यासाठी आपल्याला मदत करत असतो. रसायनमुक्त आणि पोषक गूळ आरोग्यदायी आहे. पण आपल्याला मधुमेह किंवा अन्य काही आजार असतील तर तुम्ही फ्रेंड्स डॉक्टरांचा सल्ला घेऊनच आपले जे पुढचे पाऊल आहे ते टाकणे फायद्याचे ठरेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा. तसेच समृद्ध जीवन हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह मी लवकरच येत आहे. तोपर्यंत धन्यवाद.